महिन्याच्या सुरुवातीपासूनच कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. दुसरीकडे नागपूर विभागातील धरणे ही कोरडी पडू लागल्यानं येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने जपून पाणी वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. पाण्यासाठी टँकर भोवती नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. नागपूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतला डोह, ननेगाव खैरी आणि खिंडसी या धरणांमध्ये फक्त 0.67 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी शिल्लक आहे. नागपूरची रोजची पाण्याची गरज 1.3 दशलक्ष घनमीटर आहे. एवढी पाण्याची गरज लक्षात घेता हे पाणी 10 जून पर्यंत पुरेल अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदुगल यांनी दिली आहे. पण उन्हाळ्यात धरणांमधून वाढते बाष्पीभवन पाहता हे पाणी 20 मेच्या जवळपास संपण्याची चिन्ह असल्याचे नागपुरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.